आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। अरुंधतीची आई आणि भाऊ तिला भेटायला येतात। अरुंधती खूप खुश असते, आईला जवळ घेते, एकमेकींना बघून दोघीही भावूक होतात। आई येऊन बसते तेवढ्यात आप्पा तिथे येतात आणि आईची विचारपूस करतात। तेव्हा आप्पा त्यांची हात जोडून माफी मागतात। यावर जे व्हायचं ते होऊन गेलं, माझ्या मुलीने खूप भोगलं आहे, पण वर्षानुवर्ष आपला मुलगा त्याच्या बायकोशी नीट वागत नाही हे त्याच्या आई वडिलांना कळू नये याचं आश्चर्य वाटतंय मला, असं आई बोलतात। तुम्हाला एकदाही अनिरुद्ध रावांचं वागणं खटकलं नाही का, असाही जाब त्या विचारतात। यावर आप्पा स्वतःची चूक मान्य करून पुन्हा माफी मागतात। तेव्हा आई आजीकडे जातात आणि माझ्या मुलीमध्ये काय कमी होतं, मला नेहमीच कळत होतं, समजत होतं, पण अरुंधतीने कधीच तुमची तक्रार केली नाही। जर माझा मुलगा असा वागला असता तर मी तेव्हाच त्याचे कान धरले असते, सगळं होऊन झाल्यावर नाही, असं देखील आई बोलतात। यावर चूक कोणाच्याही हातून होऊ शकते ना, त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे आणि त्याला एवढी मोठी शिक्षा द्यायची गरज होती का? आता अरुंधतीचा समजूतदारपणा कुठे गेला, असं आजी त्यांना विचारते। तेव्हा हे जर तुमच्या मुलीच्या बाबतीत झालं असतं तर तुमच्या मुलीच्या नवऱ्याला तुम्ही माफ केलं असतं का, असा प्रश्न आई आजीला करते। यावर आजी गप्प होते, काहीही बोलत नाही। तेव्हा आई अरुंधतीकडे येते आणि तुझ्या मुलीला तू वेगळी शिकवण दे, असं बोलत भावूक होते। अरुंधती सुद्धा रडत असते। यावर माझ्या अरुला कधीच अंतर देऊ नका, असं हात जोडत आई सगळ्यांना बोलते। देविका सगळ्यांचा मूड मस्त करते, विमलला चहा बनवायला सांगते। तेव्हा आईच्या वाढदिवसानिमित्त काय काय होणार आहे हे यश सगळ्यांसमोर सांगत असतो। त्यांची मस्करी सुरू असते। इथे अनिरुद्ध आणि संजना काम करत असतात। तेव्हा दोन मस्त क्लायंट्स या कंपनीला देतो, म्हणजे सगळा खड्डा भरून निघेल, असं बोलत ते दोघेही खुश असतात। तेव्हा आज मला घरी जायचं आहे, आईला भेटायचं आहे, अभी सोबत अंकिताबद्दल बोलायचं आहे, असं अनिरुद्ध बोलतो। तेव्हा तुला गौरीचा काय प्रॉब्लेम आहे, असं संजना त्याला विचारते। यावर तीच पचकली ना, तिच्यामुळे सर्वांना सगळं समजलं, असं अनिरुद्ध तिला उत्तर देतो। इथे ईशा आणि देविका अरुंधतीला तयार करत असतात। तेवढ्यात अनघा तिथे येते, देविका आणि अनघाची ओळख होते। सगळे खाली येतात, आईला बघून सगळे जण टाळ्या वाजवायला लागतात, तिला बसवतात, तिला ओवाळतात। आई अरुंधतीला साडी घेण्यासाठी पैसे देते। मी आणि सुधीर कायम तुझ्या पाठीशी आहोत, असं बोलत आई तिला आशीर्वाद देतात। आजी सुद्धा तिला ओवाळते। सगळ्यांना वाटतं मी तुझ्याशी वाईट वागते, पण माझ्यातली आई तसं करायला भाग पाडते। पण याचा अर्थ असा नाहीये माझ्या मनात की तुझ्याबद्दल वाईट आहे, तू खूप पुढे जावं, पण फक्त माझ्या मुलाला माफ कर, असं बोलत आई अरुंधतीसमोर हात जोडते। रडत असते, अरुंधती त्यांना शांत व्हायला सांगते। नंतर सगळे मिळून कणकेचे 44 दिव्यांनी आईला ओवाळतात। हे सगळं बघून अरुंधती भावूक होते। उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत आईच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सुरू असतो, सगळे नाचत असतात। तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो, अरुंधती त्याला डिवोर्सचे पेपर्स देते। नक्की काय घडणार येणाऱ्या भागांमध्ये जाणून घेण्यासाठी बघत रहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर। आणि या मालिकेचे असेच अपडेट ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा।